गेल्या 2 दिवसापासून रायगड जिल्ह्यात चक्रीवादळाचा तडाखा सुरू असल्याने सकाळपासूनच जोरदार पाऊस वादळ वारा सुरू आहे. त्यात उरण शहरातील बाजारपेठेत भिंत पडून 2 महिलांचा मृत्यू झाला. एक महिला उरणीतील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात मृत्यू पावली, तर दुसरी पनवेल खांदा कॉलनीतील अष्टविनायक रुग्णालयात दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू पावली. उरण बाजारपेठेतील गणपती चौक समोरील बाजू श्रीराम मंदिराचे नवीन काम सुरू होते. कालपासूनच चक्रीवादळ व जोराचा मुसळधार पाऊस सुरू होता. श्रीराम मंदिरच्या खाली बाजूस भाजी विकणारी सुगंधाबाई भीमनाथ घरत राहणार नागाव ओएनजीसी एंजल गेट समोर ही महिला भाजी विकण्याचा व्यवसाय करीत होती. सकाळच्या वेळी केगाव ग्रामपंचायत हद्दीतील आवेडा येथील चंद्रकांत पाटील लग्न हॉल समोरील नीता भालचंद्र नाईक ही भाजी खरेदी करीत असताना श्रीराम मंदिरावरील भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. त्यात नीता भालचंद्र नाईक यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला. तर सुगंधाबाई घरत यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांना उरण नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेने पनवेल खांदा कॉलनीतील अष्टविनायक रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.